नमस्कार, पीवीएन रेसिपीजमध्ये मी तुमचे मनपूर्वक स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत सँडविच। लहान मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी किंवा सकाळचा नाश्ता म्हणून तुम्ही हे सँडविच बनवू शकता। आपल्या घरात उपलब्ध असणाऱ्या आणि अगदी मोजक्या साहित्यात आपण हे सँडविच बनवलेले आहेत, तेव्हा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, त्यानंतर दोन टोमॅटो तेही अगदी बारीक चिरून घेतलेले आहेत, त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। इथे मी पाव चमचा तिखट घेतलेले आहे, तुम्ही अंदाजानुसार कमी जास्त करू शकता। चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे। आता हे सर्व साहित्य आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे। हे सगळं व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे आणि त्यामध्ये हे तिखट मीठ त्यातल्या प्रत्येक पीसला लागलं पाहिजे। अगदी साधंसच सारण आहे, पण याची अप्रतिम अशी टेस्ट लागते। आपलं हे मिश्रण आता व्यवस्थित एकजीव झालेलं आहे। आता आपण इथे ब्रेडचे स्लाइस घेतलेले आहेत आणि थोडासा टोमॅटो सॉस घेतलेला आहे। आता आपण या ब्रेडच्या स्लाइसला हा टोमॅटो केचप लावून घेणार आहोत। सगळ्या बाजूंनी व्यवस्थित आपल्याला हा लावून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण हे कांदा टोमॅटोचं सारण यावर व्यवस्थित पसरून घेणार आहोत। सगळ्या बाजूंनी एकसारखं हे पसरून घ्यायचं आहे। यानंतर दुसरी एक स्लाइस घेऊन त्यावरही आपण हे टोमॅटो सॉस लावून घेणार आहोत। तुम्ही इथे हिरवी चटणी सुद्धा वापरू शकता। आता ही सॉस लावलेली स्लाइस आपण या आधीच्या स्लाइसवर अशी ठेवून थोडंसं प्रेस करून घेणार आहोत। अशाच प्रकारे आपण हे दुसरं सँडविचही बनवून घेणार आहोत। आपण याला आधी स्लाइसला टोमॅटो सॉस लावून घेतला आहे आणि आता परत एका स्लाइसला टोमॅटो सॉस लावून त्यावर आपण हे कांदा टोमॅटोचं सारण पसरवून घेणार आहोत। अगदी कमी साहित्यात आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे। अशाच प्रकारे आपण आता हे बाकीचे सँडविच बनवून घ्यायचे आहे। आपण आता एका पॅनवर थोडंसं तूप टाकून घेणार आहोत। इथे मी साजूक तूप वापरलेलं आहे, तुम्ही इथे बटरही वापरू शकता। आता हे व्यवस्थित पसरून घेतल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे, त्यानंतर आपण हे सँडविच या तव्यावर असं ठेवून देणार आहोत। याला आता वरच्या साईडने आपण थोडंसं तूप लावून घेणार आहोत। दोन ते तीन मिनिटांनंतर आपण याला परतवून घेणार आहोत। हे सँडविच भाजताना गॅसची फ्लेम अजिबात मोठी करायची नाही, अगदी मीडियम फ्लेमवरच आपल्याला हे सँडविच भाजून घ्यायचे आहेत, त्यामुळे आपले सँडविच अगदी कुरकुरीत तयार होतात आणि आपण इथे तूप लावल्यामुळे त्याचा फ्लेवरही खूप छान येतो। आपलं सँडविच आता इथे तयार झालेलं आहे। आपण अशाच पद्धतीने बाकीचे सँडविचसुद्धा भाजून घ्यायचे आहेत। अगदी कमी वेळात आणि आपल्या घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यापासून हे सँडविच बनवलेले आहेत। आजकाल कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर अगदी सगळ्यांकडेच उपलब्ध असते। फक्त एवढे साहित्य वापरून आपण हे मस्त चविष्ट असे सँडविच तयार केलेले आहेत। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी आणि झटपट होणारी ही सँडविचची रेसिपी एकदा नक्की ट्राय करा। आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी पीवीएन रेसिपीज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।